कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी उदयराजेंनी स्वतःच्या हिमतीवर डेअरिंगने कारखानदारास समज देण्याचे काम केलेले आहे. याला खंडणीचे स्वरूप देण्याचे काम पोलीस करत आहेत. आपल्या समर्थनाची उदयनराजेंना गरज नाही, पण हा महाराष्ट्र उदयनराजेच्या मागे उभा राहिला नाही तर हा मराठी माणसाचा हेजडेपणा होईल. आज महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक मोठ्या शहरामध्ये पोलीस वेशाव्यवसाय चालवतात. गरिबीमुळे, अडचणीमुळे वेशाव्यवसाय करणाऱ्या महिलांकडून दररोज हप्ते वसुली केली जाते, खंडणी वसूल केली जाते. ज्या दिवशी हप्ता मिळत नाही त्या दिवशी आमचा कायदा काम करतो. आमच्या लातूरमधील दीपक ज्ञानबा शिंदे उर्फ डी डी शिंदे हा पी आय मागील 4 वर्षापासून लातूरमध्ये जबरी वेशाव्यवसाय चालवतो. वेशाव्यवसाय चालवण्यासाठी त्याने 3 बायका केलेल्या आहेत. लातूर पोलीस दलातील पवार कॉन्स्टेबल आणि कोडमंगले हे 2 कॉन्स्टेबल शासनाच्या पगारीतून पूर्ण वेळ वेशाव्यवसाय करणे, ग्राहकांना वेशाव्यवसाय पर्यंत पुरवणे. डी डी शिंदेच्या, दीपक शिंदेच्या 3 बायका ज्या आहेत त्यांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये, लॉजमध्ये नेऊन वेशाव्यवसाय चालवणे, यामध्ये पूर्ण वेळ मग्न असतात. इतकं नीच काम हे लातूरमधील दीपक शिंदे, दीपक ज्ञानबा शिंदे, डी डी शिंदे हा मागील 4 वर्षापासून सातत्याने करतो आहे. आणि हा हप्ता वसुली, हा वेशाव्यवसाय, ही खंडणी यावर या पोलिसाकडून कुठलीही कारवाई होत नाही. आमच्या लातूरमधील विलासराव देशमुखांचं जे मांजरा आयुर्वेदिक कॉलेज आहे, तेथील जी महिला प्राचार्य मंजुषा भुजबळ आहे, हिचा फायदा घेऊन, हिचा गैरफायदा घेऊन तेथील मुलींना, वैद्यकीय महाविद्यालयातील, आयुर्वेदिक महाविद्यालयातील मुलींना वेशाव्यवसाय करण्यास भाग पाडलं जात आहे. विविध लॉजमध्ये, हॉटेल्समध्ये वेशा म्हणून त्यांचा पुरवठा कंटिन्युअसली केला जातो आहे. हे सगळे जे नीच धंदे चालू आहेत, हा जो व्यवसाय चालू आहे, वेशाव्यवसायच्या माध्यमातून जी हप्ता वसुली चालू आहे, एक प्रकारची खंडणी चालू आहे, याविरोधात हे पोलीस का कारवाई करत नाहीत. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक खाजगी आणि गरीब जे ऑटो रिक्षा चालक आहेत, खाजगी वाहन चालक आहेत, जे वाहनाच्या माध्यमातून आपले व्यवसाय करतात, त्या प्रत्येकाकडून आज बेकायदेशीररित्या हप्ता वसूल केली जाते. हा लाखो करोडो रुपयाची महाराष्ट्रातील प्रत्येक वाहनाकडून, असा एकही वाहन चालक नाही जो व्यावसायिक वाहन व्यावसायिक नाही की ज्याच्याकडून हप्ता वसूल केली जात नाही. ही हप्ता वसुली कोणत्या कायद्याने चालते आणि चुकीचं असेल तर कायदा काम करेल. हे जे चुकीचं काम करतात, हे बेकायदेशीर काम करतात, यावर कायदा का काम करत नाही. आज मुंबईमधील प्रत्येक छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत, जे पोट आपल्या रस्त्यावर काम करून पोट भरवतात, अशा या गरीब गोरगरीब लोकांकडून हे पोलीस खंडणी वसूल करतात. दररोज करोडो रुपयाची खंडणी वसूल करतात. ही खंडणी अशी हिजड्याप्रमाणे अशा पद्धतीने गरिबाकडून खंडणी वसूल करण्याचं काम हे पोलीस करतात. याविरोधात कोणतीच कारवाई का होत नाही? ही कारवाई झाली पाहिजे. उदयनराजे यांनी स्वतःच्या हिमतीवर जो कामगार अन्याय होते त्याविरोधात लढण्याचा प्रयत्न केला, त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर अन्याय होतोय. आणि उदयनराजे आज जर हारले, भविष्यात कुणीही, उदयनराजे एक महाराष्ट्रातील स्ट्रॉंग व्यक्ती आहेत. या स्ट्रॉंग व्यक्तीला अन्यायाविरोध लढताना चुकीच्या पद्धतीने गोवलं जाते आणि हे जर आज उदयनराजे हरले तर भविष्यात पुन्हा कोणीही गोरगरिबासाठी लढत नाही आहे. सर्व राजकीय पक्ष जे आहेत, जे हप्ता वसुली पोलीस विविध प्रकारच्या व्यवसायातून करतात, ती सर्व राजकीय पक्षामध्ये वाटप केली जाते, विविध नेत्यापर्यंत पुरवली जाते, म्हणून तेही आज काही बोलत नाहीत. ही पद्धत रूढ झाली तर सर्वसामान्य माणूस पुन्हा जगू शकणार नाही. आज तुमच्यामध्ये दम असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल, महाराष्ट्रामध्ये पोहोचवाल ही अपेक्षा करतो. धन्यवाद.